नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामधील एक्झाम्पल नंबर 4 पाहतोय। त्याचं या ठिकाणी मी एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्ही एक्झाम्पल लिहून घ्यायचे, व्हिडिओ पॉज करा आणि हे एक्झाम्पल लिहून घ्या। त्यामध्ये बॅलन्स शीट आहेत, दोन बॅलन्स शीट्स आहेत आणि त्यानंतर या स्लाइड्समध्ये काही ॲडजस्टमेंट आहेत या लिहून घ्या आणि त्यानंतरच व्हिडिओ चालू करून एक्झाम्पल पूर्ण बघावे। थँक्यू। आज आपण या ठिकाणी बघा एक्झाम्पल नंबर 4 बघतोय आणि एक्झाम्पल नंबर 4 बघत असताना यामध्ये सुद्धा या ठिकाणी दोन फर्म आहेत आणि 4 पार्टनर्स आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी इन द बुक्स ऑफ सुरुवातीला लिहायचं आहे कोणाच्या पुस्तकामध्ये। या ठिकाणी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतोय, तर या ठिकाणी आपण लिहिलंय बघा इन द बुक्स ऑफ ए अँड बी अँड मेसर्स एक्स अँड वाय। बघा दोन फर्म आहेत ए अँड बी ची, एक फर्म आहे एक्स अँड वाय ची, एक फर्म आहे दोघांची। या ठिकाणी बघा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतोय। आता रिव्हॅल्युएशन अकाउंट बघत असताना सर्वांना माहिती आहे 6 कॉलम तयार करायचे। काही ना वाटत असेल की डबल करायचं का, डबल करत बसत नाही, वेळ वाया घालवत बसत नाही। या ठिकाणी डेबिट साइडला पर्टिक्युलर्स ए अँड बी रुपीज, एक्स अँड वाय रुपीज, त्यानंतर पर्टिक्युलर्स ए बी रुपीज, एक्स अँड वाय रुपीज, असे या ठिकाणी 6 कलम आहेत। 8 ओळींचं या ठिकाणी आपलं हे रिव्हॅल्युएशन अकाउंट असेल, 8 ओळींचं, कमीत कमी 8 ओळी। त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे। बघा हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करत असताना डेबिट साईडला पर्टिक्युलर्स हा पहिला कॉलम असेल, त्यानंतर ए रुपीज पहिला पार्टनर कोण आहे ए, बी रुपीज दुसरा पार्टनर, एक्स रुपीज तिथं सी नाही एक्स आहे, तिसरा पार्टनर कोण आहे एक्स, एक्स रुपीज, त्यानंतर वाय रुपीज, त्यानंतर पर्टिक्युलर्स ए रुपीज, बी रुपीज, एक्स रुपीज आणि वाय रुपीज। या ठिकाणी 8 ओळींचं हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपलं असणार आहे। जास्त काही ओळींचं या ठिकाणी आपण तयार करत नाही, ठीक आहे। हे झालं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे, यासाठी या ठिकाणी आपल्याला 20 ओळी 20 लाईन लागणार आहेत। या ठिकाणी 20 ओळी आपल्याला लागणार आहेत इन द बुक्स ऑफ या ठिकाणी लिहावं लागतं। बघा आपण फायनल अकाउंट बघत असताना किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मागील वर्षी बघत असताना या ठिकाणी बॅलन्स शीटला आपण इन द बुक्स ऑफ म्हणत नव्हतो, परंतु या ठिकाणी इन द बुक्स ऑफ का म्हणतोय, जुन्या फर्म बंद करतोय, नवी फर्म या ठिकाणी चालू करतोय आणि नवीन फर्मला या ठिकाणी पुस्तकाचं नाव देणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून इन द बुक्स ऑफ लकी ट्रेडर्स, नवीन फर्मचं नाव काय आहे लकी ट्रेडर्स। एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती त्याचे फोटो शेअर केलेले आहेत, त्याच्यामध्ये सांगितलंय की नवीन फर्मचं नाव हे लकी ट्रेडर्स आहे। म्हणून इन द बुक्स ऑफ लकी ट्रेडर्स बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल, ॲज ऑन 1 एप्रिल 2004। त्याच्यानंतर या ठिकाणी 4 कॉलम मी तयार केलेत, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट्स अमाऊंट रुपीज, 20 ओळींचं या ठिकाणी बॅलन्स शीट असणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण वर्किंग नोट तयार करतो ते सर्वांना माहीत आहे। वर्किंग नोट तयार कशाला करतो सर्वांना माहिती आहे, कॅश असेल तर कॅश किंवा बँक असेल तर बँक, वर्किंग नोट तयार करणं अत्यंत गरजेचं आहे। मग या ठिकाणी वर्किंग नोट बँक अकाउंट आहे, या ठिकाणी बघू शकता कॅश ॲट बँक म्हटलेलं आहे, कॅश ॲट बँक म्हटलेलं आहे, म्हणून बँक अकाउंट तयार केलं। पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, असे या ठिकाणी 4 कॉलम आपण तयार केले। 8 ओळींचं या ठिकाणी वर्किंग नोट आपली असणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण कशाप्रकारे आपलं अकाउंट्स बॅलन्स शीट आखली पाहिजे, तयार केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं। शेवटच्या एक्झाम्पलमध्ये मी सांगणार नाही कसं आखायचं आहे काय, डायरेक्ट मी सुरुवात करणार आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी एक्झाम्पल मी याचं वाचन करतोय, तोपर्यंत मी या ठिकाणी हे जे काही अकाउंट्स आणि बॅलन्स शीट आहे ते तुम्ही आखून घ्यायचं आहे। मग या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे आणि एक्झाम्पल वाचत असताना सांगितले त्यांनी की द फॉलोविंग वेअर द बॅलन्स शीट ॲज ॲट 31 मार्च 2004 ऑफ मेसर्स ए अँड बी अँड मेसर्स एक्स अँड वाय। बघा दोघांच्या फर्मचं या ठिकाणी बॅलन्स शीट
31 मार्च 2004 ची देण्यात आलेली आहे. बघा या ठिकाणी बॅलन्स शीट आपण बघणार आहे. या ठिकाणी बॅलन्स शीट म्हटलंय, यामध्ये बॅलन्स शीट मी एकत्रच या ठिकाणी लिहिली, मला जागा कमी पडते म्हणून. उदाहरणामध्ये दोन बॅलन्स शीट दिलेत, ए बी ची वेगळी आहे, एक्स अँड वाय ची वेगळी आहे. मी या ठिकाणी काय केलं, एक कॉलम फक्त वाढवलं अमाऊंटचा. पहिल्या कॉलम मध्ये ए बी रुपीज, दुसऱ्या कॉलम मध्ये एक्स वाय रुपीज. ए बी रुपीज, एक्स वाय रुपीज. बघा या ठिकाणी आता वाचन करतो, वाचन करत असताना बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडचं वाचन करतो. या ठिकाणी क्रेडिटर्स दिलेले आहेत, मिस्टर एज लोन आहे, बघा पार्टनर्स या ठिकाणी लोन आहे ए नावाच्या पार्टनर्स. त्यानंतर भांडवल आहे, आणि भांडवल या ठिकाणी दिलेलं आहे, बघा एचं आहे, बीचं आहे, एक्सचं आहे, वायचं आहे. त्यानंतर असेट साइडला आपण गेल्यानंतर बघू शकता की कॅश ऍट बँक या ठिकाणी दोघांचीही दिलेली आहे. तो बॅलन्स आपण वर्किंग नोटमध्ये ट्रान्सफर करतो, सर्वांना माहिती आहे. त्यानंतर स्टॉकच्या रकमा दोघांच्याही आहेत. त्यानंतर डेप्टर्स आहे, बघा ए बीचं डेप्टर्स हे डायरेक्ट दिले, परंतु एक्स अँड वायचं डेप्टर जे दिलेलं आहे ना, त्याच्यामधून या ठिकाणी आर डी डी वजा करण्यात आलेले आहे 500 रुपये. ठीक आहे, या ठिकाणी मी म्हणलं ना वजा 10,000 भागिले, या ठिकाणी जी काय रक्कम असेल 500 रुपये वजा केली, 10,000 मधून 9,500 रुपये या ठिकाणी मी रक्कम लिहिलेली आहे. त्यानंतर फर्निचर दोघांचीही रक्कम आहे. प्रिमायसेस या ठिकाणी फक्त ए आणि बीचं प्रिमायसेस आहे, एक्स अँड वायचं प्रिमायसेस नाही. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे असेट साइडचा, तो आहे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट बघत असताना या ठिकाणी ए बीचं इन्व्हेस्टमेंट दिलेलं नाही, एक्स अँड वायचं इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे. बघा अशा प्रकारे या ठिकाणी बॅलन्स शीट आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 1 म्हणजे तुम्हाला हे ॲडजस्टमेंट काही वेगवेगळी दिलेली नाही, तुम्हाला पॅरामध्ये या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेले आहे. तुम्हाला थोडंसं या ठिकाणी ॲडजस्टमेंट शोधणं हे अवघड जाऊ शकतं. मग या ठिकाणी फर्स्ट पॅरा जो आहे त्याचं मी वाचन करतो. बघा, द टू फर्म्स डिसाइडेड टू अमलगमेट देअर बिझनेस ॲज फ्रॉम 1 एप्रिल 2004. बघा, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी दोन्ही फर्म काय करतात, अमलगमेट करतात, म्हणजे एकत्र या ठिकाणी येत आहेत. तारीख या ठिकाणी सांगितलेली आहे 1 एप्रिल 2004 ला, त्याच तारखेची या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार केलेली आहे. त्यानंतर पुढे म्हटलं, बघा, अंडर द नेम अँड स्टाईल ऑफ मेसर्स लकी ट्रेडर्स. बघा, लकी ट्रेडर्स हे नवीन फर्मचं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे, म्हणून बॅलन्स शीटमध्ये आपण काय म्हटलं, इन द बुक्स ऑफ लकी ट्रेडर्स. पुढे सांगितलं, बघा, फॉर दिस पर्पज इट वॉज ॲग्रीड दॅट मिस्टर एज लोन शुड बी रिपेड बाय दॅट फर्म. बघा, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जे काय मिस्टर एचं लोन आहे ना, ते पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी पेड करण्यात आलेलं आहे, अदा करण्यात आलेला आहे. ठीक आहे, मिस्टर एज लोन म्हणले, बघा मिस्टर एज लोनचा या ठिकाणी लायबिलिटी साठा मुद्दा असणार आहे, त्याला स्टार करून घ्या. ठीक आहे, बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा आपण बघूया, ऍडजस्टमेंट नंबर 2. बघा, त्यांनी पुढे सांगितलंय, अँड द इन्व्हेस्टमेंट ऑफ मेसर्स एक्स अँड वाय टू बी नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. बघा, नवीन जी फर्म आहे ना, त्या नवीन फर्मनं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट टेकन केलं नाही, नवीन फर्मनं टेकन केलं नाही. मग कोणी टेकन केलं असेल, जुन्या फर्मने टेकन केलं असणार आहे. नवीन फर्मनं टेकन केलं नसेल तर जुन्या फर्मनं काय करतात, टेकन करतात. मग या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटची ॲडजस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंटला स्टार करा. त्यानंतर पहिला पॅरा संपला या ठिकाणी, फर्स्ट पॅरामध्ये काही नाही, जास्त दोन ॲडजस्टमेंट आहेत. पॅरा नंबर 2, गुडविल ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज अ फिक्स्ड ॲट ₹4,000. बघा, या ठिकाणी गुडविलची रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे, आणि ए अँड बीची रक्कम जी आहे ती 4,000 रुपये आहे. त्यानंतर पुढे म्हणले, बघा, अँड दॅट ऑफ एक्स अँड वाय ॲट ₹5,000. एक्स अँड वाय या फर्मचं सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपये गुडविल आहे. ही झालं गुडविलची ॲडजस्टमेंट होती. या ठिकाणी गुडविल कुठेही दिलेलं नाही, त्यामुळे आपण स्टार करू शकत नाही. त्यानंतर पुढे म्हणलं, बघा, प्रिमायसेस वेअर रिव्हॅल्यूड ॲट ₹25,000 बट द स्टॉक. बघा, या ठिकाणी काय म्हणले, बघा, प्रिमायसेस दिलंय का, दिलेलं आहे प्रिमायसेस या ठिकाणी फक्त ए अँड बीचं आहे. या ठिकाणी काय सांगितले, प्रिमायसेसचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं. किती रुपयेचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं, 25,000 रुपयेचं रिव्हॅल्युएशन.
या ठिकाणी प्रीमायसिसला आपण स्टार केलं पाहिजे. पुढचा पॉइंट पॅरा नंबर सेकंड मध्ये सांगितलेला आहे बघा की बट द स्टॉक ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय रुपीज 1625. बघा ए अँड बीचा जो स्टॉक आहे ना तो या ठिकाणी रिव्हॅल्यूड झालेला आहे, परंतु या ठिकाणी रिव्हॅल्यूड होत असताना त्याचं जे व्हॅल्युएशन ते ओव्हर व्हॅल्यूड आहे. काय म्हणलेलं आहे? ओव्हर व्हॅल्यूड. अतिशय महत्त्वाचा अर्थ आहे ओव्हर व्हॅल्यूड. कुठेतरी लिहून ठेवा, ओव्हर व्हॅल्यूडची रक्कम आपण नेहमी लेस करतो असेटमधून. लिहून ठेवा कुठेतरी की ओव्हर व्हॅल्यूडची रक्कम या ठिकाणी आपण काय करतो? असेटमधून लेस करतो. लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला परत वाचन केलं तरी लगेच समजून का लेस करतो याचं मी आता स्पष्टीकरण या ठिकाणी देऊ शकतो, परंतु याचं स्पष्टीकरण मी तो मुद्दा बघताना तुम्हाला देईन. पुढे म्हटलंय बघा की द स्टॉक ऑफ मेसर्स एक्स अँड वाय वॉज अंडर व्हॅल्यूड बाय रुपीज 1000. बघा या ठिकाणी स्टॉकची अजून एक ॲडजस्टमेंट आहे एक्स अँड वायच्या संदर्भात की त्याचं या ठिकाणी व्हॅल्युएशन करण्यात आलं, पण त्याचं व्हॅल्युएशन जुनं जे होतं ना ते अंडर व्हॅल्यूड आहे. अंडर व्हॅल्यू किती रुपये ना? 1000 रुपये. या ठिकाणी स्टॉकला पहिल्यांदा स्टार करून घ्या, स्टॉकला स्टार करून घ्या. दोघांचाही स्टॉकची ॲडजस्टमेंट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता बरेच म्हणतील ओव्हर व्हॅल्यूड आपण लेस करतो, अंडर व्हॅल्यूड काय करतो? अंडर व्हॅल्यूड आपण या ठिकाणी काय करतो? असेटमध्ये ॲड करतो. अंडर व्हॅल्यूड आपण असेटमध्ये ॲड करतो. हा महत्त्वाचा घटक तुम्ही लिहून घ्या, अंडर असेटमध्ये ॲड केलं जातं. ठीक आहे. पॅरा नंबर 2 जो आहे तो अजून संपलेला नाही, शेवटचं वाक्य शिल्लक आहे. त्यांनी सांगितले बघा अ रिझर्व ऑफ 5% ऑन डेप्टर्स वॉज टू बी क्रिएटेड फॉर बॅड डाऊटफुल डेप्ट्स ऑफ बोथ फर्म्स. बघा या ठिकाणी काय सांगितले, ज्या काही बोथ फर्म्स आहेत ए अँड बी आणि एक्स अँड वाय या दोन्हीही फर्मवरती या ठिकाणी जे काही डेप्टर्स आहे ना त्या डेप्टर्सवरती 5% RDD दिलेले आहे. बघा रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट्स 5% दोघांच्याही डेप्टर्सवरती या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मग या ठिकाणी डेप्टर्सला आपण स्टार करणार. ठीक आहे. पॅरा नंबर तीनला जातोय, म्हणजे संपलंच या ठिकाणी, आता काही जास्त नाही. द टोटल कॅपिटल ऑफ द लकी ट्रेडर्स वॉज टू बी रुपीज 40,000 40,000 रुपये. बघा नवीन फर्मचं लकी ट्रेडर्स या फर्मचं या ठिकाणी कॅपिटल जे आहे ना ते 40,000 रुपये कॅपिटल आहे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. पुढे म्हणलेलं आहे बघा द कॅपिटल्स ऑफ ए बी एक्स अँड वाय वेअर टू बी इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो विच वॉज टू बी 3:2 3:2 असं या ठिकाणी रेशो देण्यात आलेला आहे. बघा 3:2 2:3 3:2 असा या ठिकाणी ए बी एक्स अँड वायचा या ठिकाणी नवीन रेशो देण्यात आलेला आहे, न्यू रेशो. जे काही नवीन कॅपिटल दिलेलं आहे ते या ठिकाणी नवीन रेशोप्रमाणे वाटलं जातं, परंतु रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट त्यानंतर लॉस या ठिकाणी जुन्याच रेशोप्रमाणे वाटणं अत्यंत गरजेचं आहे. नवीन रेशोचा या ठिकाणी संबंध येत नाही. नवीन रेशोचा संबंध 40,000 या कॅपिटलशी येणार आहे. ठीक आहे. पुढं म्हणलेलं आहे बघा, अजून पुढं बघा, शेवटची ॲडजस्टमेंट गुडविल अकाउंट इन द न्यू फर्म वॉज टू बी रिटर्न ऑफ म्हणजे गुडविल या ठिकाणी वजा करायचे. जसं गुडविल आलं तसं गुडविल गेलं. बघा जसं गुडविल आलं तसं दोघांचंही गुडविल रिटर्न ऑफ केलेलं आहे, निघून गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी गुडविलच्या 2 ॲडजस्टमेंट आहेत. गुडविल या ठिकाणी लिहू शकता तिथं कुठेतरी की गुडविल डबल स्टार करून ठेवा. या ठिकाणी ॲडजस्टमेंटला आपण स्टार करू शकत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं एक्झाम्पल आहे. मी आता या ठिकाणी सोडवायला लगेच एक्झाम्पल घेतोय. मी सुरुवात करतोय, सर्वांना आवाज येतोय, सर्वांनी त्या ठिकाणी आखून घेतलं असेल तर मी सुरुवात करू का? हो सर. ठीक आहे. हो सर. 1-2 मिनिटं फक्त. किती विद्यार्थिनी आहेत? 15 आहेत. ठीक आहे. बघा या ठिकाणी मी आता सुरुवात करतोय आणि सुरुवात करत असताना सर्वांना माहिती आहे लायबिलिटी साइड बघायची असते. पहिला मुद्दा आहे क्रेडिटर्स,
आणि क्रेडिटर्स म्हणजे काय धनको, आणि धनको म्हणलं की आपण नेहमी त्याला देणं असतो, मालकाला आपण नेहमी देणं असतो, आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊन टाका. क्रेडिटर्स ठीक आहे, या क्रेडिटर्स वरती काही ऍडजस्टमेंट आहे का? ऍडजस्टमेंट कोणत्याही प्रकारची नाही, म्हणून दोघांच्या फर्मची रक्कम एकत्र करून सांगा किती येते. 10,000, 12,000, 22,000 रुपये रक्कम डायरेक्ट आउटरला लिहून टाका. बघा क्रेडिटरची कोणतीही ऍडजस्टमेंट नव्हती, त्यामुळे एबीची आणि एक्स वायची टोटल रक्कम आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतली, ऍडजस्टमेंट नसल्यामुळे. पुढचा पॉइंट, या ठिकाणी क्रेडिटर हा पॉइंट संपला. मिस्टर एज लोन, बघा लोन म्हणले लोन म्हणजे कर्ज, आणि कर्ज नेहमी आपण देणं असतो, आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊन टाका. मिस्टर एज लोन रक्कम इनर कॉलमला, रक्कम इनर कॉलमला रक्कम किती आहे? 2,500. पॅरा नंबर फर्स्ट बघा, पहिलं वाक्य सोडून द्या, दुसरं वाक्य त्यांनी सांगितलंय की फॉर दिस पर्पज इट वॉज अग्रीड दॅट मिस्टर एज लोन शुड बी रिपेड बाय दॅट फर्म. बघा या ठिकाणी जे काय लोन होतं ना मिस्टर एच, या ठिकाणी नवीन फर्मनं रिपेड करून टाकलं, पेड करून टाकलं, त्याचं जे काय देणं होतं ते देऊन टाकलं, रिपेड, आपली लायबिलिटी कमी झाली, करून टाकालेस. सगळीच्या सगळी या ठिकाणी लायबिलिटी पेड केलेली आहे, म्हणून 2,500 रुपये. आउटरला शून्य, आउटरला शून्य. दुसरा इफेक्ट केला पाहिजे, ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात सर्वांना माहित आहे. या ठिकाणी आपली लायबिलिटी पेड केल्यानंतर तो आपला फायदा आहे असं म्हणायचं नाही, तर या ठिकाणी पेड केल्यानंतर आपल्याकडून काय गेलं, आपल्याकडून पैसे गेले, आपल्या बँकेचा बॅलन्स कमी झाला. एवढं लक्षात ठेवा, बँक अकाउंट आपण तयार केला, आपल्याकडून पैसे गेले. कुठे येतं? क्रेडिट साइडला. कुठे येतं? क्रेडिट साइडला. लिहून टाका बाय मिस्टर एज लोन. मिस्टर एज लोन 2,500. मिस्टर एज लोन 2,500 ठीक आहे. आता या ठिकाणी हा मुद्दा आपला संपला. या ठिकाणी बरेच जण म्हणतील की एबीच होतं का? तर हो, एबीच होतं. ए या नावाच्या पार्टनरचं फक्त लोन होतं, त्यामुळे दोन नंबरचा पॉईंट संपला. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल, आणि भांडवल आपण नेहमी देणं असतो. त्या लक्षात ठेवा, कॅपिटल अकाउंट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. लगेच लायबिलिटी आपण घेत नाही, बॅलन्स शीटला घेत नाही, तर या ठिकाणी कॅपिटल अकाउंट तयार केलंय. कॅपिटलचा कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट बॅलन्स असतो, म्हणून लिहून टाका बाय बॅलन्स, बाय बॅलन्स बीडी, बाय बॅलन्स बीडी. ए ची रक्कम, बी ची रक्कम, सी ची रक्कम आणि सॉरी एक्सची रक्कम आणि वायची रक्कम लिहून टाका. 20,000, 10,000. ए ची रक्कम 20,000, बी ची रक्कम 10,000, एक्सची रक्कम 12,000 आणि वायची रक्कम 8,000 रुपये. या ठिकाणी लिहून टाका बाय बॅलन्स बीडी 20,000, 10,000, 12,000 आणि 8,000. संपलं लायबिलिटी साइड आपली, संपली लायबिलिटी साइड संपली. आता येतोय आपण असेट साइडला. असेट साइडला एक्झाम्पल छोटं आहे, जास्त काय मोठे एक्झाम्पल नाही. बघा पहिलं सांगितलंय बँक. बँक आपण या ठिकाणी बघा वर्किंग नोट तयार केलेली आहे बँक अकाउंटची, कॅश ऍट बँक ठीक आहे. बँक अकाउंट याचा बॅलन्स या ठिकाणी किती रुपये दिला आहे? 2,800, 3,350. बघा या ठिकाणी आपण लेजर तयार केलंय, अकाउंट तयार केलंय, म्हणजे तो बॅलन्स तिकडे ट्रान्सफर केला पाहिजे, बॅलन्स शीटला नाही. मग या ठिकाणी असेटचा कोणता बॅलन्स असतो? असेटचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो.
असेट्सचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो, लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो, असेट्सचा डेबिट असतो, म्हणून बँक अकाउंटच्या डेबिटला लिहून टाका टू बॅलन्स सीबीडी अंडरलाईन ए बी आणि एक्स वाय या ठिकाणी 2800 3350 2800 आणि 3350 रक्कम लिहून टाका. झालं या ठिकाणी बँक संपलं. पुढचा पॉईंट स्टॉक, अतिशय महत्त्वाचा नवीन पॉईंट या ठिकाणी आपण शिकतोय. स्टॉक म्हणजे शिल्लक वस्तू आणि आपल्या मालकीचे असतात, आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. त्या ठिकाणी स्टॉक लिहित असताना कंसामध्ये ए आणि बी लिहून ठेवा, कारण की ए बीच आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघणार आहे, दोघांचं या ठिकाणी एकत्र बघणार नाही. ठीक आहे, इनर कॉलमला रक्कम या ठिकाणी लिहायची 10,200. आता ऍडजस्टमेंट नंबर या ठिकाणी बघायचे आहे. ऍडजस्टमेंट पॅरा नंबर 2 मध्ये जावा. पॅरा नंबर 2 मधलं तिसरं वाक्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे की बट द स्टॉक ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय रुपीज 1625. बघा 1625 हे ओव्हर व्हॅल्यूड आहे. आता या ठिकाणी मी स्पष्टीकरण देतो तुम्हाला. बघा या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या. बघा हे 100 रुपयेचा माझा स्टॉक आहे. काय आहे? 100 रुपयेचा माझा स्टॉक आहे. ठीक आहे, मी त्याचं रिव्हॅल्युएशन केलं. काय केलं? रिव्हॅल्युएशन केलं. आणि त्याची किंमत किती आली? 80 रुपये आली. 80 रुपये आली. मग या ठिकाणी काय झालं बघा, की माझी जी पहिली रक्कम होती ना 100 रुपये होती, जास्त होती, नंतर काय झाली? कमी झाली. मग या ठिकाणी ओव्हर व्हॅल्युएशन आपण केलं होतं. आपण जी रक्कम आकारली होती ना, रक्कम आपल्या स्टॉकची, ही ज्यादा आकारली होती, चुकीची आहे. मग ती आपल्याला काय केली पाहिजे? कमी केली पाहिजे. किती रुपयेने कमी केली पाहिजे? 20 रुपयेने कमी केली पाहिजे. म्हणजेच काय की या ठिकाणी ओव्हर व्हॅल्युएशन आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, स्टॉकची किंमत 100 रुपये होती, आपल्याकडून नोंद केली गेली, परंतु त्याचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं आणि त्या रिव्हॅल्युएशनमध्ये त्याची खरी किंमत या ठिकाणी किती रुपये आली? 80 रुपये आली. मग या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा की आपली किंमत आपल्या असेटची काय झाली? कमी झाली. स्टॉकची किंमत कमी झाली, म्हणजे या ठिकाणी आपण ओव्हर व्हॅल्युएशन केलं होतं. जास्त रक्कम चुकीच्या पद्धतीने आकारली होती, ती आपल्याला कमी केली पाहिजे. या ठिकाणी 20 रुपये वजा केल्यानंतरच आपलं उत्तर 80 रुपये येणार आहे. ठीक आहे, म्हणजे ओव्हर व्हॅल्युएशन हे आपण नेहमी लेस करतो. लिहून ठेवलं असेल वाक्य तर लगेच इफेक्ट करून टाका. ओव्हर व्हॅल्युएशन काय करतो? लेस करून टाका. लेस ओव्हर व्हॅल्यूड 1625. या ठिकाणी तुम्हीच मला वजाबाकी करून सांगायचे. वजाबाकी किती येते? वजाबाकी सांगा तुम्ही मला. किती येते वजाबाकी? 10,375. 10,200 मधून 1625 गेले. 10,200 मधून 1625 गेले. उत्तर किती येणार आहे? पुन्हा एकदा मी विचारतोय, चुकीचं आहे, अगोदर सांगितलेलं. 8,575. अगदी बरोबर आहे. लिहून टाका वजाबाकी आउटर. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. बघा 8,575 ह्या आउटरला रक्कम लिहून टाका. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. या ठिकाणी आपल्या असेटची किंमत कमी झाली, हा आपला काय? लॉस आहे. असेटची किंमत कमी झाली हा आपला लॉस. आणि लॉस म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाका. टू स्टॉक रक्कम ए बी ची आहे 1625. आता या ठिकाणी स्टॉकचा मुद्दा संपलेला नाही, ए बी चा मुद्दा संपला. स्टॉकचा अजून एक्स अँड वायचा आहे. बघा स्टॉक या ठिकाणी दिलेला आहे, एक्स अँड वायचं सुद्धा
9150 स्टॉक शिल्लक वस्तू हे आपल्या मालकीचे असतात, आपली संपत्ती आहे, दावा असेटला लिहून टाका. कंसामध्ये एक्स अँड वाय रक्कम इनर कॉलमला 9150 9150 पॅरा नंबर दोन त्यामध्ये स्टॉकच्या संदर्भात माहिती सांगितली होती. बघा, बट द स्टॉक ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज फाउंड ओव्हरव्हॅल्यूड बाय रुपीज 1625 हा मुद्दा आपला झाला, याला टिक मार्क केली तरी चालतंय. पुढे सांगितले बघा, द स्टॉक ऑफ मेसर्स एक्स अँड वाय वॉज अंडर व्हॅल्यूड बाय रुपीज 1000. बघा, या ठिकाणी सांगितलंय एक्स अँड वायचं जे स्टॉक आहे ते स्टॉक या ठिकाणी अंडर व्हॅल्यूड झालं. अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय? तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपल्या स्टॉकची रक्कम आपण दाखवली किती, समजा या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये दाखवले 80 रुपये. किती दाखवले? 80 रुपये. परंतु त्याचं रिव्हॅल्युएशन केलं आणि त्याची खरी रक्कम निघाली 100 रुपये. किती रुपये निघाले? 100 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपली रक्कम जास्त होती पण दाखवली आपण कमी, म्हणजे आपली रक्कम अंडर व्हॅल्यूड झालेली आहे, आपली रक्कम कमी दाखवलेली आहे, ती आपल्याला या ठिकाणी वाढवली पाहिजे. रक्कम 20 रुपयानं वाढवली पाहिजे, म्हणजे ऍड केली पाहिजे. अंडर व्हॅल्युएशन म्हणून आपण या ठिकाणी काय करतो? नेहमी ऍड करतो. अंडर व्हॅल्युएशन आपण नेहमी काय करतो? ऍड करतो. करून टाका ऍड. अंडर व्हॅल्यू 1000 रुपये. आउटरला बेरीज 10150 10150 सर्वांना माहित आहे. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. दुसरा इफेक्ट करायचा बघा, आपली संपत्ती या ठिकाणी वाढली. आपली संपत्ती या ठिकाणी वाढलेली आहे. आपली संपत्ती वाढली म्हणजे तो आपला फायदा आहे. आणि फायदा म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय स्टॉक ए बी नाही, एक्स अँड वाय. एक्स अँड वायच्या कॉलम मध्ये या ठिकाणी 1000 रुपये लिहून टाकायचे. ठीक आहे, आता पुढील पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहे. स्टॉकचा पॉइंट संपला, पुढचा सुद्धा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, नवीन पॉइंट आहे, डेप्टर्स. त्यामध्ये काहीतरी नवीन शिकायचं आहे. बघा, डेप्टर्स म्हणजे ग्राहक, आणि ग्राहकाकडून नेहमी पैसे येणं असतात. आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. डेप्टर्स कंसामध्ये ए अँड बी. ए अँड बी लक्षात ठेवा, दोन्हीही फर्म वरती या ठिकाणी डेप्टर्स वरती ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे पहिल्यांदा ए बी चं बघूया, त्यानंतर एक्स अँड वाय चं बघू. रक्कम इनर कॉलमला लिहायची आहे. डेप्टरची रक्कम आहे 7500. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला पॅरा नंबर जो दोन आहे ना, पॅरा नंबर दोन याचं शेवटचं जे वाक्य आहे, पॅरा नंबर दोनचं शेवटचं वाक्य बघा काय सांगितले. अ रिझर्व ऑफ 5% ऑन डेप्टर्स वॉज टू बी क्रिएटेड फॉर बॅड डेप्ट्स ऑफ बोथ द फर्म्स. या ठिकाणी आर डी डी दिलेली आहे. किती टक्के? 5% दोघांच्यावरती सुद्धा या ठिकाणी 5%. पहिल्यांदा एक फर्म विचारामध्ये घेतोय, आर डी डी. आर डी डी आपण नेहमी काय करतो? लेस. करून टाका लेस. ₹7500 रक्कम आहे गुणिले 5%. रक्कम किती येते सांगा मला? 7500 गुणिले 5% रक्कम. फास्ट जरा घ्या, 2 शून्य घालवायचे. 75 गुणिले 5 बघा या ठिकाणी 375 अगदी बरोबर आहे. 375 लिहून टाका. 375 हे आपलं 5% आरडीडी येते. लिहून टाका. या ठिकाणी 7500 मधून 375 वजा करा, वजा बाकी मला सांगा या ठिकाणी 7125 येते का?
वजाबाकी सांगा, वजाबाकी। सात हजार एकशे पंचवीस। अगदी बरोबर आहे, या ठिकाणी 7125 ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात। आरडीडी हा आपला लॉस आहे, आरडीडी हा आपला लॉस आहे, लॉस म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला देऊन टाका आरडीडी। मी मागच म्हणलो होतो की डेप्टर्स आपण या ठिकाणी लिहित नाही तर आरडीडी लिहितो। बर, तू आरडीडी कोणाची, एबीची किती, 375। 375 ठीक आहे। एबीचा पॉइंट संपला, आता एक्स अँड वायचा पॉइंट बघायचा आहे। एक्स अँड वायचा त्या ठिकाणी डेप्टर्स लिहिलेला आहे। डेप्टर्स म्हणजे ग्राहक, आणि ग्राहकाकडून नेहमी पैसे येणार असतात। आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका। डेप्टर्स कंसामध्ये एक्स अँड वाय, रक्कम इनर कॉलमला, रक्कम इनर कॉलमला 10,000 रुपये। आता या ठिकाणी एवढाच नवीन मुद्दा आहे, बघा नवीन पॉइंट काय आहे। ओव्हर व्हॅल्युएशन अंडर व्हॅल्युएशन आपण बघितलं, पण आज आणखी दुसरा मुद्दा नवीन आहे की बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला आरडीडी दिलेली आहे एक्स अँड वाय, आणि ऍडजस्टमेंट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले की 5% आरडीडी आकारा, ठीक आहे, नवीन काहीतरी दिले। या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये किती आहे बाळांनो, 500 रुपये दिले आरडी, किती दिले 500 रुपये। परंतु ऍडजस्टमेंट मधली आरडीडी ही खरी ऍडजस्टमेंट मधली रक्कम असते, किती सांगितले 5%। या ठिकाणी सर्वांना माहिती आहे 10,000 रुपये रक्कम आहे, लिहून टाका गुणिले 5%। 10,000 वरती 5% रक्कम किती येते, ती रक्कम आपली आरडीडी ची खरी रक्कम असणार आहे। 2 शून्य घालवायचे, 100 गुणिले 5, 100 गुणिले 5 500, अगदी बरोबर आहे। म्हणजे उत्तर आपलं येते 500। बॅलन्स शीट मध्ये किती आहे 500, इथं सुद्धा किती आहे 500, म्हणजे यामध्ये काही तफावत नाही, एक सारखीच रक्कम आहे। म्हणून आरडीडी वजा करताना 500 रुपयेच वजा करायचे, जर काय फरक असता तो आपण नंतर बघितलाच। बघा या ठिकाणी जर समजा 600 रुपये असत, या ठिकाणी जर 600, जर या ठिकाणी 400 रुपये आला असतं तर 400 रुपये त्या ठिकाणी वजा केले असते, परंतु या ठिकाणी 500 आलंय। बॅलन्स शीट मध्ये पण सुद्धा 500 आहे, लिहून टाका लेस आर डी डी 500 रुपये। दहा हजारामधून 500 रुपये गेले आउटरला वजा, बाकी 9,500। आता या ठिकाणी बरेच जण म्हणतील याचा डबल इफेक्ट करायचा का, डबल इफेक्ट कधी करतो बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा लक्ष द्या। या ठिकाणी समजा 600 रुपये, किती रुपये 600 रुपये, आणि बॅलन्स शीट मध्ये किती आहे 500 रुपये। 600 मधून 500 गेले, राहिले किती 100 रुपये राहिले। हा 100 रुपये आपलं आरडीडी वाढलं, ऍडजस्टमेंट मुळे काय झालं की आपली 100 रुपयाची आरडीडी वाढली, तो आपला लॉस इथं मांडला असता। पण 500 मधून 500 गेले, राहिले किती 500 मधून 500 गेले, राहिले किती 0। आणि 0 राहिल्यानंतर आपण त्याचा इफेक्ट करेन का, 0 रुपयाचा काय लॉस पण होत नाही, फायदा पण होत, 0 रुपये ना, 0 रुपयाचा आपण इफेक्ट सुद्धा करत नाही। या ठिकाणी 500 रुपयामधून 500 रुपये गेले, काय राहिले का, काही सुद्धा राहिले नाही, त्यामुळे त्याचा इफेक्ट होणार नाही, डबल इफेक्ट होत नाही, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं। का बॅलन्स शीट मध्ये आरडी 500 रुपये होती एक्स अँड वाय ची, ऍडजस्टमेंट मधून 5% रक्कम आपण काढली डेप्टर्स वरती, ती सुद्धा आली 500 रुपये। 500 मधून 500 गेले, राहिले किती 0, म्हणून त्याचा इफेक्ट होणार नाही, धड फायदा पण नाही आणि लॉस पण नाही, त्यामुळे त्याचा इफेक्ट करू शकत नाही। 0 रुपयाचा फरक आहे, डबल इफेक्ट होणार नाही, लक्षात घ्या, ठीक आहे। डेप्टर्स हा पॉइंट झाला। त्यानंतर आहे फर्निचर। फर्निचर म्हणजे त्यामध्ये बरेचशा वस्तू येतात, टेबल येतं, खुर्च्या येतात, बरेचशा गोष्टी येतात, आणि या सर्व वस्तू आपल्या मालकीचे असतात, आपली संपत्ती, आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला। फर्निचर, या ठिकाणी फर्निचरला आपण स्टार केलेलं नाही, त्यामुळे एबीची आणि एक्स वाय ची रक्कम एकत्र करून आपण आउटरला रक्कम लिहिणार। 2,000, 2,500, 4,500 रुपये रक्कम आउटरला लिहून टाका।
फर्निचर आउटरला 4,500 याची कोणतीही ॲडजस्टमेंट नव्हती, म्हणून ए बीची रक्कम आणि एक्स वायची रक्कम बेरीज करून या ठिकाणी आउटरला मी लिहिली. ठीक आहे, पुढचा पॉईंट प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे एक प्रकारची इमारतच असते आणि हे आपल्या मालकीचं आहे. प्रिमायसेस आपल्या मालकीचं आहे, आपली जी संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या साईडला लिहून टाका. बघा या ठिकाणी प्रिमायसेस जे दिलेलं आहे ना, ते प्रिमायसेस ए बीच फक्त दिलं, एक्स अँड वायच दिलेलं नाही. ऍडजस्टमेंट आहे म्हणून रक्कम इनर कॉलमला 20,000 रुपये, 20,000 रुपये. ठीक आहे, आता ऍडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. पॅरा नंबर दोन जो आहे त्याच्यामधलं दुसरं वाक्य या ठिकाणी सांगितलंय बघा, की प्रिमायसेस वेअर रिव्हॅल्युड. प्रिमायसेसचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं, पुनर्मूल्यांकन करण्यात आलं. त्याची किंमत किती होती? तर 25,000 रुपये त्याची किंमत या ठिकाणी निघाली. बघा, प्रिमायसेसचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं, त्याचं रक्कम खरी किती आली? 25,000 रुपये. म्हणजे 25,000 रुपयेचं या ठिकाणी काय आलं पाहिजे? उत्तर आलं पाहिजे. मी मागं सांगितले रिव्हॅल्युएशनची रक्कम ॲडजस्टमेंटची, हे आपलं उत्तर पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी म्हणतो 25,000. 20,000 रुपये रक्कम होती ॲडजस्टमेंटमुळे, रिव्हॅल्युएशनमुळे रक्कम आपली 25,000 झाली. किती रुपयेनं वाढली? वाढली का कमी झाली? तुम्ही सांगा मला या ठिकाणी, वाढली का कमी झाली? अगदी बरोबर आहे. किती रुपयेनं वाढलेली आहे? पाच हजार रुपये रक्कम या ठिकाणी वाढलेली आहे. प्रिमायसेसची प्रिमायसेसची किंमत या ठिकाणी 5,000 रुपयेने वाढलेली आहे. ऍड ऍप्रिसिएशन लिहून टाका. बघा या ठिकाणी ऍड ऍप्रिसिएशन 5,000. 20,000 अधिक 5,000 आउटरला 25,000 आलं का? आलं ना 25,000, हे उत्तर आलं पाहिजे. म्हणून 20,000 अधिक 5,000 बेरीज आली 25,000. ओके, जमलेलं आहे. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. प्रिमायसेस हे आपलं असेट आहे ना, असेट आपलं वाढलं, संपत्ती आपली वाढली, तो आपला काय असतो? फायदा असतो. आणि फायदा म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय प्रिमायसेस या ठिकाणी एक्स आणि वायची रक्कम दिलेली नाही, ए बीचीच रक्कम आहे. म्हणून ए बीच्याच कॉलममध्ये 5,000 रुपये संपला. डबल इफेक्ट. पुढचा पॉईंट या ठिकाणी बघा, पुढचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, आणि गुंतवणूक नेहमी आपल्याला येणं असतं. गुंतवणूक नेहमी आपल्याला येणं असतं आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. बघा, ए बीची रक्कम या ठिकाणी दिलेली नाही. इन्व्हेस्टमेंटची रक्कम ए बीची नाही, एक्स अँड वायची रक्कम आहे. ठीक आहे, ओके. स्टार केलंय म्हणजे रक्कम आतल्या कॉलममध्ये लिहायची, 7,500. ₹7,500 रक्कम या ठिकाणी आपण लिहिली, या ठिकाणी दिलेली आहे. ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली आहे. बघा, पॅरा नंबर एक जो आहे ना, त्याच्यामधलं शेवटचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. पॅरा नंबर एक मधलं की द इन्व्हेस्टमेंट ऑफ एक्स अँड वाय नॉट बी टेकन ओवर बाय द न्यू फर्म. बघा, यांनी काय सांगितलंय की नवीन जी फर्म आहे ना, त्या नवीन फर्मनं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट टेकन केलं नाही. इन्व्हेस्टमेंट हे आपलं असेट आहे, असेट नवीन फर्मनं टेकन केलं नाही. मग कोणी टेकन केलं? जुन्या फर्मनं टेकन केलं. जुनी फर्म कोणती होती? मेसर्स एक्स अँड वाय होती. म्हणजे जुन्या फर्मनं या ठिकाणी काय केलं? असेट टेकन केलं. टेकन केलं की आपण काय करतो? लेस करतो. करून टाका लेस. लेस टेकन ओवर बाय द मेसर्स एक्स अँड वाय. टेकन बाय द एक्स अँड वाय म्हणलं तरी चालते. थोडक्यामध्ये सगळीच्या सगळी रक्कम या ठिकाणी टेकन केली, म्हणजे 7,500 वजा करणार आहे. करून टाका.
7500 मधून 7500 गेले आउटरला झिरो, आउटरला झिरो। मी या ठिकाणी मगाशी सांगितलेलं आहे किंवा मागील तीन आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी आपण या ठिकाणी आपला असे टेकन करतो त्यावेळी त्याचा संबंध हा कॅपिटलशी येतो। कशाशी येतो? कॅपिटलशी। मग त्याच्या अकाउंटला याचा इफेक्ट करायचा। असेट्सचा कोणता बॅलन्स असतो? असेट्सचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो, असेट्सचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो। म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊन टाका टू इन्व्हेस्टमेंट, टू इन्व्हेस्टमेंट। रक्कम किती आहे? 7500, 7500। आता या ठिकाणी बघा 7500 रुपये रक्कम आहे। आता वाक्य नंबर एक बघायचं, पॅरा नंबर एक बघायचं की रेशो दिलाय का। वाक्य नंबर एक मध्ये रेशो दिलेला नाही, पॅरा नंबर एक मध्ये सुद्धा रेशो दिलेला नाही, शेवटच्या पॅरामध्ये रेशो दिलाय पण तो नवीन रेशो आहे, त्याचा संबंध आपण इथं घेत नाही। नवीन रेशोचा विचार करत नाही, नवीन रेशोचा शेवटी विचार करतो, नवीन कॅपिटलला। आता या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट टेकन करून दिलं म्हणतोय, या ठिकाणी ओल्ड रेशो काय दिलाय का? नाही दिला। म्हणजे कसा रेशो असणार आहे? इक्वल रेशो असणार आहे, समांतर रेशो असणार आहे। म्हणजे काय? एक्स अँड वाय हे दोन पार्टनर आहेत, पार्टनरची संख्या किती आहे? दोन। म्हणून 7500 भागिले दोन। उत्तर तुम्ही सांगा, उत्तर तुम्ही सांगा। सोपं आहे ना? 7500 भागिले दोन, निम्म करायचं, निम्म। जमत नाही? 3700। हा 3700 किती? 50। ओके, 3750 अगदी बरोबर आहे। उत्तर जे आहे आपलं 3750। म्हणजे एक्स या पार्टनरची या ठिकाणी रक्कम 3750 आहे, वाय या पार्टनरची रक्कम 3750 आहे। घेऊन टाका ना ए बी ला डॅश, एक्स आणि वाय ला 3750, 3750। रेशो हा ओल्ड विचारामध्ये घ्यायचा, ओल्ड रेशो नाही, ओल्ड रेशो दिलाच नाही म्हणजे इक्वल रेशो असणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, दुसरा इफेक्ट संपला, इन्व्हेस्टमेंट हा पॉइंट आपला संपला। या ठिकाणी सर्वच्या सर्व पॉइंट आपले झाले बॅलन्स शीटचे। ॲडजस्टमेंट आपण बघूया आता, पॅरा नंबर एक। सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय, पॅरा नंबर एक बघा। पॅरा नंबर एक मधल्या दोन्ही ॲडजस्टमेंट झाल्या, त्यामध्ये मेसर्स किंवा मिस्टर ए लोन याची ॲडजस्टमेंट होती, इन्व्हेस्टमेंटची ॲडजस्टमेंट होती, म्हणजे पॅरा नंबर एक संपला। पॅरा नंबर दोन मध्ये फक्त पहिलंच वाक्य शिल्लक आहे, पहिलीच ॲडजस्टमेंट शिल्लक आहे। गुडविल ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज फिक्स्ड ॲट रुपीज 4000 अँड दॅट एक्स अँड वाय ॲट रुपीज 5000। बघा, ए बीचं गुडविल या ठिकाणी 4000 रुपये, एक्स अँड वायचं या ठिकाणी गुडविल 5000 रुपये। गुडविल याचं या ठिकाणी इफेक्ट करायचं आहे सर्वांना माहिती। गुडविल हे आपलं काय आहे? गुडविल हे आपलं काय आहे लक्षात ठेवा। गुडविल म्हणजे नावलौकिक, नावलौकिक ही आपली छुपी संपत्ती आहे, छुपी छुपी संपत्ती आपण ज्याला म्हणत असतो। आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला एकत्र लिहा, एकत्र। गुडविल रक्कम एकत्र 4000 अधिक 5000, इनरला लिहायची रक्कम इनरला 9000। का इनरला रक्कम लिहिली? कारण की गुडविल वरती आपल्या एक्झाम्पलचं शेवटचं जे वाक्य आहे ना त्यामध्ये एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे। मी मगाशीच म्हणलं होतं गुडविल हा शब्द लिहा कुठेतरी डबल स्टार करा, म्हणजे गुडविलच्या दोन ॲडजस्टमेंट आहेत। पहिली ॲडजस्टमेंट म्हणून आपण इनरला रक्कम लिहायची, दुसरा इफेक्ट केला पाहिजे, दुसरा इफेक्ट केला पाहिजे। सर्वांना माहिती आहे गुडविल याचा दुसरा इफेक्ट आपल्याला करायचा आहे। आणि गुडविल हे नेहमी आपण कशामध्ये समाविष्ट करतो? कॅपिटलमध्ये। बघा, कॅपिटलमध्ये समाविष्ट करतो। गुडविल हे जरी असेट असलं तरी याचा आपण डेबिट बॅलन्स म्हणू शकत नाही, गुडविल हा अपवाद आहे। बघा, गुडविल हे आपलं असेट आहे, या ठिकाणी दुसरा इफेक्ट करत असताना त्याचा कॅपिटलशी संबंध येतो। आणि कॅपिटल अकाउंटमध्ये इफेक्ट करत असताना कॅपिटल अकाउंटचा कोणता बॅलन्स असतो हा विचारामध्ये घ्या।
कॅपिटल का नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो म्हणून क्रेडिट साइड बाय गुडविल। गुडविल आता या ठिकाणी थोडस कन्फ्युजन होईल, कन्फ्युजन करून घेऊ नका, लक्ष द्या फक्त। ए बी ची या ठिकाणी गुडविल किती आहे? 4000 रुपये। किती आहे? 4000। या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की ओल्ड रेशो दिलाय का, येस या नो? दिलाय का ओल्ड रेशो? दिलाय का? जरा गणित बघा, ओल्ड नाही दिलेला। अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। नसेल दिला तर आपण काय करतो, पार्टनरच्या संख्येने या ठिकाणी ए आणि बी एक आणि दोन भागिले दोन भागाकार करून सांगा किती येतोय, सांगा किती येतोय? 2000। अगदी बरोबर आहे, 2000 रुपये। लिहून टाका ना, ए ची रक्कम 2000, बी ची रक्कम 2000। हे झालं आता ए बी च। आता एक्स वाय च रक्कम या ठिकाणी आपण काढायची आहे, एक्स आणि वाय ची रक्कम। एक्स आणि वाय ची रक्कम किती आहे? 5000 रुपये। गुडविल ची रेशो नाही दिला म्हणजे इक्वल रेशो पार्टनरच्या संख्येनं भागायचं, एक्स अँड वाय, एक अधिक एक दोन, 5000 भागिले 2। उत्तर सांगा। 2500। अगदी बरोबर आहे, 2500। 2500 रुपये लिहून टाका। ठीक आहे, झालं। दुसरा इफेक्ट आपला संपला, पहिला इफेक्ट असेटला, दुसरा इफेक्ट कॅपिटलला झालं। पॅरा नंबर 2 मधलं पहिलं वाक्य संपलं। आता या ठिकाणी पॅरा नंबर 2 मध्ये काय शिल्लक आहे का बघूया आपण। प्रेमाशेच झालेलं आहे, स्टॉकच झालेलं आहे, आरडीडी झालेलं आहे, म्हणजे पॅरा नंबर 2 संपला। आता पॅरा नंबर 3 आपण या ठिकाणी बघणार आहे। पॅरा नंबर 3 बघत असताना त्यांनी सांगितलंय की द कॅपिटल ऑफ द लकी ट्रेडर्स। लकी ट्रेडर्स म्हणजे कोण? नवीन फर्म। नवीन फर्मचं या ठिकाणी कॅपिटल दिलेलं आहे। किती रुपये कॅपिटल आहे? 40000 रुपये कॅपिटल आहे। बघा, हे कॅपिटल आपण या ठिकाणी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला मांडतो। लिहून घ्या ना, डेबिट साइडला टू बॅलन्स, टू बॅलन्स सीडी, टू बॅलन्स सीडी। ठीक आहे, किती कॅपिटल आहे? 40000 रुपये। किती आहे? 40000। आता पुढचं जरा वाक्य वाचा, पुढचं वाक्य वाचल्याशिवाय समजणार नाही की त्यांनी सांगितले ए बी एक्स अँड वाय यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 3:2, 2:3, 3:2 असा या ठिकाणी रेशो दिलेला आहे। या रेशोची बेरीज करून तुम्हीच मला सांगा, 3 + 2 + 3 + 2 बेरीज करून मला सांगा किती येते? 10। अगदी बरोबर आहे, 10। म्हणून 40000 भागिले 10। भागाकार सांगा। 4000। अगदी बरोबर आहे, 4000। या ठिकाणी 4000 × 3 × 2 × 3 × 2 सांगायचंय मला तुम्ही, म्हणजे ए ला 3 रेशो आहे। 12000। एक मिनिट, 12000। पुढं सांगा। 8000। 8000। 8000, 12000 आणि 8000। अगदी बरोबर आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल रेशो कसा काय घेतला, तर या ठिकाणी रेशो दिलाय बघा, ए चा रेशो 3 आहे, बी चा 2 आहे, एक्स चा 3 आहे, वाय चा 2 आहे। त्यामुळे आपण काय केलं की 4000 हे उत्तर जे आलं होतं ना, 4000 × ए चा रेशो 3, 12000 आलं। लिहून टाका ए ला 12000 रुपये। लिहून टाका ए ला 12000 रुपये। 4000 हे उत्तर होतं आणि बी चा रेशो आपला 2 होता, 4000 × 2 = 8000। ठीक आहे, त्यानंतर 4000 हे उत्तर होत आणि एक्स चा रेशो 3 होता, 4000 × 3 = 12000। लिहून टाका एक्स ला 12000। पुढे 4000 हे उत्तर होत, वायचा या ठिकाणी रेशो होता 2, 4000 × 2 = 8000। ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात सर्वांना माहित आहे। बघा, हा बॅलन्स सीडी जो आहे ना, हा बॅलन्स सीडी आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटला,
कॅपिटल आपण नेहमी देणं असतो, आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीट च्या लायबिलिटी साइडला लिहून टाका. कॅपिटल एक्स अँड वाय, आउटरला रक्कम लिहायच्या, ए ची रक्कम 12,000, बी ची रक्कम किती असेल ते लिहून टाका 12,000, 8,000, 12,000 आणि 8. झालं, गणित संपलं का? नाही, अजून एक वाक्य आहे. गडबडीमध्ये हे वाक्य राहू शकतं. वाक्य काय सांगितले बघा, गुडविल अकाउंट इन द न्यू फर्म वॉज टू बी रिटर्न ऑफ. जे काय गुडविल आलं होतं नवीन फर्म मध्ये ते रिटर्न ऑफ केलं, वजा केलं. रिटर्न ऑफ म्हणजे वजा करून टाकायचं आहे. बघा, सगळंच्या सगळं गुडविल आपण काय करणार आहे, वजा करणार आहे. आपलं गुडविल कमी झालं, कमी झालं की लेस केलं पाहिजे ना, असेटला लेस केलं पाहिजे. करून टाका लेस, लेस रिटर्न ऑफ, रिटर्न ऑफ सगळंच्या सगळंच्या सगळं. तिथं काय सांगितलं नाही, टक्केवारी सांगितलं नाही, काय सांगितलं नाही, म्हणजे सगळंच्या सगळं रिटर्न ऑफ करायचं. रिटर्न ऑफ म्हणजे वजा करून टाकायचं. लेस रिटर्न ऑफ 9,000 रुपये, आउटरला शून्य, आउटरला शून्य. या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी गुडविल आलं त्यावेळी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला मांडलं, परंतु ज्यावेळी गुडविल जात, ज्यावेळी गुडविल जात त्यावेळी डेबिट साइडला दुसरा इफेक्ट मांडायचा असतो. डेबिट साइडला दुसरा इफेक्ट मांडायचा असतो. मांडून टाका टू गुडविल, टू गुडविल किती रुपये आहे, किती रुपये आहे मी पुन्हा एकदा सांगतोय. त्या ठिकाणी मगाशी जी आपण रक्कम वाढली होती ए बी 4,000, एक्स वाय 5,000 वाटली होती ना रक्कम, हीच रक्कम पुन्हा वाटायची. म्हणजे 4,000 भागिले 2, 5,000 भागिले 2, 2,500. हे उत्तर आपण मगाशीच काढलं, हे उत्तर आपण मगाशीच काढलेलं आहे. म्हणून तू गुडविल अकाउंट मध्ये लिहित असताना लिहून टाका 2,000, 2,000, 2,500, 2,500. जेवढं गुडविल आलं तेवढं गुडविल गेलं. ए च 2,000 आलं, गेलं सुद्धा 2,000. बी च आलं 2,000, गेलं सुद्धा 2,000. तसंच एक्स 2,500, 2,500. वाय च 2,500 आणि 2,500. वजा वजा, ठीक आहे. सर्वच्या सर्व या ठिकाणी ऍडजस्टमेंट संपल्या, बॅलन्स शीट संपली. आता या ठिकाणी आपल्याला अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं आहे. करूया लगेच रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचे सर्वांना माहिती आहे, काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बेरीज करायची. रिव्हॅल्युएशन अकाउंटची जी बेरीज आहे ना, या ठिकाणी एबीची पहिल्यांदा आपण विचारामध्ये घेणार आहोत. एबीची बेरीज या ठिकाणी बघा, 1,625 + 375 बेरीज करा तुम्ही. त्यानंतर एबीची क्रेडिट साइडची बेरीज 5,000 या ठिकाणी येते. या ठिकाणी एवढंच बघायचं आहे, डेबिट मोठं का क्रेडिट मोठं सांगा तुम्हीच मला, सांगा. क्रेडिट मोठं. किती रक्कम येते बेरीज, किती येते बेरीज? एकच आहे ना, किती? 5,000. अगदी बरोबर आहे, 5,000. तेवढी रक्कम घ्यायची 5,000. या 5,000 मधून 1,625 + 375 वजा करायचं. 1,625 आणि 375 बेरीज येते 2,000. करून बघा, 1,625 + 375 बेरीज येते 2,000. येते का? येस या नो? येस. बरोबर आहे. म्हणजे 5,000 मधून 2,000 वजा करा, राहिले किती? 3,000 रुपये. राहिले किती? 3,000 रुपये. 3,000 रुपये याला आपण म्हणतो टू, काय म्हणतो? टू प्रॉफिट. खालच्या होईल आपण म्हणू शकतो ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, ते तुम्हाला लिहायचं असलं तर लिहू शकता, नाहीतरी चालतं.
आता या ठिकाणी एक्स वाय ची बेरीज करायची. आता एक्स वाय ची बेरीज करायला तुम्ही गेला तर एक्स वाय ला डेबिटला शून्य आहे, काहीच नाही. आणि एक्स वाय ला क्रेडिटला गेला तर हाई 1000 रुपये, म्हणजे 1000 रुपये मोठे आहे. बरोबर आहे. या 1000 मधून शून्य गेला राहिले किती, 1000च. म्हणजे एक्स वाय चा सुद्धा या ठिकाणी फरक आला 1000 रुपये. 3000 1000 हा आपला प्रॉफिट आला. ठीक आहे, एबीचा प्रॉफिट आला 3000, एक्स वायचा आला 1000. आता याचा डबल इफेक्ट केला पाहिजे. दुसरा इफेक्ट, डेबिटचा प्रॉफिट जातो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, क्रेडिटचा लॉस जातो डेबिटला. आता काय झालं, प्रॉफिट म्हणजे क्रेडिटला करून टाका, क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट अतिशय महत्वाचा घटक या ठिकाणी आहे, अतिशय महत्वाचा घटक आहे. या ठिकाणी 3000 रुपये उत्तर आले एबीच, एक्स वायच उत्तर आले 1000 रुपये. हा जो प्रॉफिट आहे ना, हा प्रॉफिट ओल्ड रेशो प्रमाणे वाटायचा आहे. ओल्ड रेशो दिलाय का, नाही. इक्वल रेशो, इक्वल म्हणजे पार्टनरची संख्या, ए बी 3000/2, एक्स वाय, एक्स आणि वाय 2, 1000/2. भागाकार मला सांगा, ए बी 1500. 1500 अगदी बरोबर आहे. आणि एक्स वाय कोणीही सांगू शकेल, सांगा 500 बरोबर आहे. लिहून टाका मग लगेच, रिव्हॅल्युएशन अकाउंट ए ला 1500, बी ला 1500, ए बी च किती होतं 1500, 1500, एक्स वाय च किती आहे 500 500, म्हणून 500 500 500. ठीक आहे, झालं. या ठिकाणी आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. आणि क्लोज करत असताना सर्वांना माहित आहे, या ठिकाणी पहिल्यांदा एच आपण उत्तर या ठिकाणी शोधणार आहोत. क्रेडिट साइड मोठी असते, कधी डेबिट साइड मोठी असते, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून पेन्सिलनं बेरीज करायची. पेन्सिल एची बेरीज करूया, 20000 2000 1500. 20 2 22 23 23 1500 बेरीज आली क्रेडिट साइडची. डेबिट साइडची बघा, 12000 आणि 2000, 14000. मी तुम्हाला सांगतो, 14000 इकडं 23500, कोण मोठा आहे, क्रेडिट मोठा आहे, म्हणून 23500 या 23500 मधून 14000 वजा करा, वजा बाकी मला सांगा किती येते. वजाबाकी जमते का, वजाबाकी 19500 नाही, 14000 23000 मधून वजा करायचे, 23 मधून 14 गेले, किती राहिले 9, 22100 9500. बघा या ठिकाणी 23 हा आकडा एक लक्षात ठेवा, 23 मधून 14 गेले, किती राहिले बघा, 23 मधून 14 गेले, राहिले किती 9500. हे उत्तर ज्यांना सांगितलं ते उत्तर बरोबर आहे. वजा बाकी अतिशय साधी सोपे, 23500 मधून 14000 गेले, 23 मधून 14, 9500. ठीक आहे, आता आपण येणार आहोत क्रेडिट साइडला, बी ला 10000 2000 1500, 10 2 12 12 1 13500. तिकडे येऊ आपण, 8000 आणि 2000 10000 10000 13500, कोण मोठा आहे, क्रेडिट मोठा आहे. लिहून टाका 13500 13500. आता 13500 मधून 10000 वजा करा, सांगा वजा बाकी सांगा, 3500 3500 अगदी बरोबर आहे.
आता या ठिकाणी एक्स ला जाऊया, एक्स ला या ठिकाणी बघा 12,000, 2,000, 12 आणि 2 14, 14 आणि या ठिकाणी 500 आणि 500 आहेत, म्हणजे 1,000 आहे, म्हणजे किती येते 15,000 रुपये क्रेडिट साईडची बेरीज येते. आता या ठिकाणी एक्सच्या डेबिट साईडला आपण जाऊया, 3,750, 12,000 आणि 2,500 या ठिकाणी तुम्हीच बेरीज करून सांगा, मी करतो लगेच वाटतोस. तर बेरीज किती येते सांगतो तुम्हाला, 18,000 काहीतरी येते बघा, 3 आणि 12 15, 15 आणि 2 17, 17 आणि 750 आणि 500, म्हणजे 18,000 किती येते सांगा. डेबिट मोठी आहे या ठिकाणी, एवढं लक्षात ठेवा. एक्स डेबिट 18,050, 18,250 येते, 18,250. अजून एकदा करून बघा, 18,250 का 700, 500, 1,250 आणि 50, 1,250 म्हणजे 17 आणि 1,250, 18,250 लक्षात ठेवा. या ठिकाणी आता एवढंच लक्षात ठेवा, 18,250 हे डेबिटची बेरीज आहे, इकडे सुद्धा आपण 18,250 घेणार आहोत. या 18,250 मधून 12,000, 2,500 आणि 500 म्हणजेच 15,000 वजा करणार आहोत. वजा बाकी मला सांगा, 18,250 मधून 15,000 गेले, 3,250 बरोबर आहे, 3,250 अगदी बरोबर आहे. आता पुढे वायला, 8 आणि 2, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11,000 क्रेडिट. डेबिटला बघा, 3 आणि 8 11, 11 आणि 2 11 आणि 2 13, 13 आणि 750 आणि 500 सांगा बेरीज किती येते, 14,000 किती येते सांगा. साधी सोपी बेरीज आहे, 14,250 बरोबर आहे, 14,250, 14,250 इकडे सुद्धा 14,250, 14,250 मधून 11,000 गेले, 14,250 मधून 11,000 गेले वजा बघा, 3,250, अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा, डेबिटला पण फरक लागलाय, क्रेडिटला पण फरक लागलाय. हा फरक ट्रान्सफर करतो बँक अकाउंटला, ट्रान्सफर करतो बँक अकाउंट. उदाहरणामध्ये जर सांगितलं असेल करंट अकाउंटला ट्रान्सफर करा, तर करंट अकाउंटला घेतलं असतं, पण इथं काही सुद्धा दिलं नाही म्हटल्यानंतर बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. तो बँक अकाउंट बाय बँक अकाउंट, ठीक आहे. आता एवढं लक्षात ठेवा, वर्किंग नोट किती आपण, वर्किंग नोटला हा बॅलन्स ट्रान्सफर होणार, वर्किंग नोटला बॅलन्स ट्रान्सफर होणार. डेबिटचा जाणार क्रेडिटला आणि क्रेडिटचा येणार डेबिटला. बघा पुन्हा एकदा सांगतो, डेबिटचा जाणार क्रेडिटला, घेऊया लगेच बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय पार्टनर्स कॅपिटल, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ए बी, ए ची रक्कम आहे 9,500, बी ची रक्कम आहे 3,500. डेबिटचा फरक गेला क्रेडिटला बँक अकाउंट, आता क्रेडिटचा फरक डेबिटला, क्रेडिटचा फरक डेबिटला घ्यायचा आहे, घेऊया लगेच. बघा या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे डेबिटला, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडरलाइन एक्स आणि वाय. एक्स ची रक्कम आहे 3,250, वाय ची रक्कम आहे 3,250, देऊन टाका 3,250,
3,250 संपलेला आहे. रिवेल्युएशन अकाउंट संपलं, कॅपिटल अकाउंट संपलं, आता बँक अकाउंट वर्किंग नोट क्लोज करायचे. तुम्हालाच मी म्हणतो डेबिटला या ठिकाणी बघा, डेबिटला 2,800 आहे, 3,350 आहेत, 3,250 आहे आणि 3,250, याची बेरीज करून मला सांगा किती बेरीज येते बाळांनो. दोन हजार आठशे, 3,350, 3,250, 3,250 याची बेरीज मला सांगा डेबिट साठी. बघा या ठिकाणी मी सांगू का बेरीज, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 यामध्ये बेरीज केल्यानंतर 12,000 काहीतरी उत्तर येते. बघा 12,000 काहीतरी उत्तर येते, सांगा मला किती उत्तर येते बेरीज. 12,650. अगदी बरोबर आहे, 12,650 अगदी बरोबर आहे, 12,650. आता क्रेडिटला जावा, क्रेडिटला 2,500, 9,500 आणि 3,500, साधी आणि सोपी बेरीज आहे सांगा तुम्हीच. 2,500, 9,500, 3,500 सांगा बेरीज. 15,500 बरोबर आहे, 15,500, 15,500. आता या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा, क्रेडिट मोठा आहे म्हणून क्रेडिटला जायचं नाही, तर 15,500 डेबिटला, 15,500 या 15,500 मधून 12,650 वजा करा, 12,650 वजा करा, किती फरक येतोय, किती फरक येतोय. पंधरा पाचशे मधून 12,000, 2,850, 2,850 अगदी बरोबर आहे, 2,850 त्या ठिकाणी लिहा डेबिटला, 2,850. लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की डेबिटला जर फरक लागला, डेबिटला जर फरक लागला त्याला आपण म्हणतो टू बॅलन्स सीडी, मला त्याला टू बॅलन्स सीडी. परंतु कंसामध्ये, कंसामध्ये ओव्हरड्राफ्ट, काय म्हणायचं त्याला, ओव्हरड्राफ्ट म्हणायचं. तर का ओव्हरड्राफ्ट म्हणायचं या ठिकाणी लक्षात ठेवा, बँक अकाउंटचा मायनसमध्ये बॅलन्स गेलेला आहे. जर डेबिटला फरक लागेल तर या ठिकाणी बँक अकाउंटचा हा मायनस बॅलन्स आलेला आहे 2,850 रुपये. हा जो 2,850 रुपये मायनस बॅलन्स असतो ना बँक अकाउंटला, त्याला आपण म्हणतो ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे, ओव्हरड्राफ्ट. आता 2,850 हा आपला ओव्हरड्राफ्ट आहे. डेबिट साईडला फरक लागला की जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, क्रेडिट साईडला फरक लागला बॅलन्स शीटच्या असेट साईडला, आता लागलाय फरक डेबिट साईडला. डेबिट साईडला लागलाय म्हटल्यानंतर जावा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. इथे राहायचं बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट 2,850, 2,850 या ठिकाणी तुम्ही मला बेरीज करून सांगायची किती येते बेरीज. असेटची बेरीज करा, लायबिलिटीची बेरीज करा. मी सांगतो तुम्हाला लायबिलिटीची बेरीज 22,000 आणि ते 40,000, 22 आणि 40 62,000, 62 आणि 2 64,850 ही लायबिलिटीची बेरीज आहे. आता तुम्ही बेरीज करा असेटची 8,575, 10,150, 7,125, 9,500, 4,500 आणि 25,000 बेरीज सांगा. 8,575, 10,150, 7,125, 9,500, 4,500, 25,000 सांगा बेरीज.
सांगायची आहे बेरीज येते ना बेरीज का येत नाही बेरीज आठ आणि दहा अठरा अठरा आणि सात पंचवीस पंचवीस आणि नऊ चौतीस चौतीस आणि चार अडतीस अडतीस आणि पंचवीस त्रेसष्ट त्रेसष्ट हजार हे येते चौसष्ट हा चौसष्ट हजार आठशे पन्नास सहाशे पन्नास का आठशे पन्नास आठशे आठशे ते आठशे बघा चौसष्ट हजार आठशे पन्नास ही बेरीज येणार आहे कारण की पाचशे पंच्याहत्तर अधिक एकशे पंचवीस झालं सातशे सातशे आणि एकशे पन्नास आठशे पन्नास म्हणजे चौसष्ट हजार आठशे पन्नास कन्फर्म येत आहे बघा तुम्ही बेरीज करा चौसष्ट हजार आठशे पन्नास येणार शंभर टक्के येणार बरोबर आहे या ठिकाणी दोन्ही बेरजा लायबिलिटी आणि असेट्सची बेरीज बरोबर आलेली आहे म्हणजे आपलं गणित एकदम बरोबर आहे बघा या ठिकाणी उद्याच्याला आपण शेवटचे